नमस्कार, मी सुमन, सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बिस्किटच्या करंजा बनवणार आहे. मारी बिस्किट मी घेतले आहे, 15 मारी बिस्किट घेतले, ते मिक्सरला मी बारीक करून घेतले आहे. ड्रायफ्रूट घेतले आहे, सगळं ओव्हनला भाजून घेतलं आहे आणि ते आता आपण मिक्सरला फिरून घेणार आहे. 1/2 किलो डेसिकेटेड कोकोनट, 1 वाटी पिठी साखर, 4 ओळे थोडे घेतले आहे, वेलचीपूड, सुंठपूड आणि मिरीपूड आणि 1 थोडंसं जायफळ किसून टाकायचं आणि खसखस 2 चमचे. आता आपण हे सारांचं साहित्य मिक्स करून घेऊ. डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे. आता हे ड्रायफ्रूट मी मिक्सरला सर्व बारीक करून घेतले आहे. मनुके पण त्यातच बारीक केले आहे. बारीक केलेले बिस्किट, साखर पण मी मिक्सरलाच बारीक करून घेतली आहे. चारोळी पण मी भाजून घेतली आहे. खसखस पण ओव्हनला भाजून घेतली होती. वेलचीपूड, सुंठ आणि काळी मिरी आणि थोडं जायफळ किसून टाकू. जायफळ थोडंच टाकायचं आहे. आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊ. आता याच्यात आपण थोडं तूप पण घालणार आहे. एक चमचा तूप घेतला आहे, ते याच्यात आपण मिक्स करून घेऊ. आपलं करंजीसाठी बिस्किटचं सारण तयार झालं आहे. आता आपण त्याची पारी बनवून घेणार आहे. आता आपण करंजांसाठी पारी बनवून घेणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 2 चमचे मैदा आणि चिमूटभर मीठ. त्यात आपण आधी तूप टाकून घेऊ. थोडं करूनच टाकायचं. आधी 2-3 चमचे टाकू. आणि हे सर्व एकजीव करू. अजून 2 चमचे मी तूप टाकते. आणि हे दोन्ही हाताने असं चांगलं एकजीव करू. म्हणजे पारी खूप खुसखुशीत होती. तूप आणि पीठ चांगलं एकजीव झालं पाहिजे. आता यात आपण थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ. पाणी एकदम टाकू नका, थोडं करूनच टाकायचं आहे.
मी एवढ्या पिठासाठी 5 चमचे तूप वापरला आहे. तुम्ही तुमच्या तुमच्याप्रमाणे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाका. पीठ खूप घट्ट पण करायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही. जास्त घट्ट झाल्या तर करंज्या फुटतात. असं 4 बोटाने चांगलं पीठ चमळून घ्या. आपलं पीठ मळून झालं आहे. आता हे आपण अर्धा तासासाठी भिजत घालणार आहे. आता हे पीठ आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवू. बघा आपण मळलेलं पीठ असं तयार झालं आहे. आता हे आपण चांगलं लाटण्याने मळून हे करून घेऊ. असं केल्याने पारी एकदम खुसखुशीत होते. तुम्ही ही पारी मैद्याची पण करू शकता, पण मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ हे खायला चांगलं असतं. मैदा जड राहतो पोटाला. आता याची आपण पारी लाटून घेऊ, छोटी आंघोळ करू. त्याला थोडं पीठ लावू. छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे. आपली पारी लाटून तयार आहे. आता आपण एक साच्यावरती पारी ठेवून घेऊ. आणि 2 चमचे सारण भरून थोडं कडेला दूध लावून पारी बंद करू. बघा आपली करंजी तयार आहे. आता आपण तूप गॅसवर गरम करून घेतलं आहे, त्यात आपण आता करंजी सोडून घेऊ. बघा गॅस कमीच ठेवायचा. अशाच आपण सर्व करंजी आता बनवून घेऊ. थोडा किंचित गॅस वाढवा. Thank you.
अशाच आपण एक एक करंजी बनवून तो लगेच तळून घेणार आहे। बघा आपल्या बिस्किट करंजा तयार आहे। ह्या मी मारी बिस्किटच्या करंजा केल्या आहे, तरी तुम्ही कुठल्याही बिस्किटच्या करू शकता, पार्ले किंवा दुसऱ्या, फक्त क्रीम बिस्किट वापरायचे नाही। तरी तुम्ही ह्या नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। घंटी वाजवायला विसरू नका। थँक्यू। हॅपी दिवाळी।